महाराष्ट्रभरामध्ये शेंगदाण्याचं तेल हेच आपण कायम ट्रेडिशनली वापरत आलो आहे, आणि इनफॅक्ट आपलं इसेन्शियल फॅटी इनटेक ऑलमोस्ट असं आहे की शेंगदाण्याच्या तेलामध्ये आपण जेवण बनवतो. तूप आपण आपल्या भातावर, पोळीवर, भाकरीवरती वाढतो. थालीपीठाबरोबर आपण लोणी खातो, आणि प्रत्येक गोष्टीबरोबर आपण कुठची ना कुठची तरी चटणी खातो. मग ती आळशीची असो किंवा कढीपत्त्याची असो किंवा खोबऱ्याची असो. तर ह्या सगळ्यामुळे आपल्याला सगळ्या टाईपचे इसेन्शियल फॅटी ॲसिड्स मिळतात. तर हे आपण आपली जी खाण्याची पद्धत आहे ती आपण अशीच जपली पाहिजे आणि ती पुढेही नेली पाहिजे. आणि मी कालच एका शाळेत म्हटलं की इफ देर इज अन ॲड देन इट मीन्स दॅट इट इज बॅड, की ज्या ज्या गोष्टीच्या ॲड्स येतात त्या त्या गोष्टी आपण खाऊ नये. तर ऑइल्समध्ये आता बऱ्याच टाईपचे ऑइल्स आलेत आणि बऱ्याच टाईपच्या या सगळ्या ऑइल्सचे आपण ॲड्सही बघतो, पण ह्या ॲड्समध्ये या ॲड्सच्या आहारी आपण जाऊ नये. इनफॅक्ट आपण हेच कायम लक्षात ठेवलं पाहिजे की शेंगदाण्याचं तेल जे की कच्च्या घाणीमधून येतं, दॅट इज द बेस्ट ऑइल फॉर अस टू यूज.